पासड ते पळसगाव रस्त्यावरील गावालगत असलेल्या डोडा या पुलाला गेल्या काही दिवसांपासून नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्याने चिमूर शिंदेवाही येथे रोज अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता तर परिसरातील नागरिक शासकीय कामाकरता जातात. पळसगाव या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून बिकट अवस्था झाली असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात पुलावरती खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदरील मार्ग हा लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकासह ग्रामस्थातून होत आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे आणि पुलावरती 10 फूट पाणी असल्यामुळे सदर रोड पूर्णतः बंद झाला असून जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांना पूर्ण रात्र शाळेतच काढावी लागली. चिमूर तालुक्यातील पळसगाव या रस्त्याची पार दुरावस्था झाली असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक करीत आहे. या मार्गावर नवीन पुलावरती जागोजागी खड्डे पडून त्यामधून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून होत आहे. सध्या पावसाळा सुरू होऊन या मार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असते. यामुळे या खड्ड्यांची खोली लक्षात न येता वाहनधारक आपले वाहन सावरत नेत असताना जर खड्ड्यात गेले तर पडल्याशिवाय राहणार नाहीत. यामुळे या मार्गावर जीवितहानी होऊ शकते. या कारणामुळे या पुलाची आणि मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी विकास खोब्रागडे, चिमूर, चंद्रपूर.